गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण पालक पनीर बनवणार आहे। यासाठी मी 250 ग्रॅम पालक धुवून शिजून घेतलेला आहे। आता तो मिक्सरमध्ये काढायचा, त्यात हिरवी मिरची टाकायची, अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या छान मिक्सरमध्ये अशी एक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। त्याची पेस्ट करून झाल्यावर कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून गरम झाल्यावर त्यात कांदा टाकायचा 1 वाटी। कांदा टाकल्यावर त्यात अद्रक लसूण पेस्ट 1 चमच। मस्त कांदा ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतत आल्यावर त्यात 2 चमचे लाल तिखट टाकायचे। इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे। आणि नंतर ती आपण पालकाची पेस्ट केलेली ती टाकायची। 2-3 मिनटं शिजून घ्यायचं। पालक लगेच शिजतो। आपण आधी पण थोडा शिजून घेतलेला होता। त्यात नंतर मीठ टाकायचं चवीपुरतं, 1 चमचा गरम मसाला, 1/4 पनीर क्यूब्स, 1/10 हलवून घ्यायचे। थोडं पाणी पण ॲड करायचं पनीर शिजण्यासाठी। लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं। यात पालक पनीर ही होत आलेली आहे। आता तुम्ही बघू शकता टेक्स्चर कसं परफेक्ट आहे, एकदम स्मूथ असं। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।